श्रीमद् भागवत सार स्तवन दशक एक समास तीन शारदा स्तवन। आता मी ब्रह्मदेवाची कन्या महामाया शब्दांची मूळ वाचेची देवता वेदांची माता जी शारदा तिला वंदन करतो, जी शब्दांचा अंकुर उत्पन्न करते, अपार वैखरी व्यक्त करते, शब्दांचा अर्थ उकलून दाखवते, जी योग्यांची समाधी व ध्येयवृत्तांची निश्चयी बुद्धी आहे, जी अविद्येची उपाधी तोडून टाकते, जी विद्याच आहे, जी ईश्वराची भार्या व समज अशी तुरीयावस्था असून जिच्यासाठी साधू मोठमोठी कार्य करण्यास प्रवृत्त होतात, जी महंतांची शांती व ईश्वराची स्वांतिक शक्ती आहे, जी ज्ञानीजनांची विरक्ती आहे, निस्पृहपणाची शोभा आहे, जी अनंत ब्रह्मांडे घडविते व लीलेने हसत हसत तीच मोडून टाकते व स्वतः आदिपुरुषात लीन होऊन राहते, तीच शारदा मी बंदिली आहे। ती पाहू जाता सर्वत्र प्रत्यक्ष तिचा प्रत्यय येतो, पण विचार करूनही ती आढळत नाही। ब्रह्मादिकांना तिचा स्थांग लागत नाही। ती सर्व सृष्टीच्या नायकांची गुप्त सूत्रचारिणी आहे। निर्मळ अशा जाणीवेची स्फूर्ती आहे। ज्ञानशक्तीचा स्वानंद सोहळा जिच्यामुळे भोगला जातो ती लावण्याची ही स्वतःची शोभा आहे। परब्रह्म सूर्याची प्रभा आहे। ती शब्दांनी सारा संसार उभारते व नष्टही करते। जी महानमंगल अशी मोक्षत्री आहे। जी स्त्रभावी जीवनकला आहे। जी सुशीतल सत्वगुणाची लावण्यखणी आहे। अशी ती शारदा अव्यक्त पुरुषाची व्यक्त स्थिती आहे। विस्ताराने वाढलेली इच्छाशक्ती आहे। तीच काळावरही नियंत्रण करणारी गुरुकृपा आहे। ती परमार्थ मार्गी सारासार विचार करून निवडून दाखवते। ती शब्दसामर्थ्याने भवसागराची पैथलडी मान प्राप्त करून देते। अशी ही एकटी शारदा बाहुपेशांनी नटली आहे व चार बाणींच्या रूपाने अंतरात सिद्ध होऊन राहिलेली आहे। परा, पश्यंती आणि मध्यमा या तीन वाणीतून जी अंतरंगात येते तेच वैखरीतून प्रकट होते, म्हणून कर्तृत्व म्हणून जेवढे या शारदेमुळेच आहे। जी ब्रह्मादिकांची जननी आहे। हरी व हर तिच्यापासूनच होतात। तिन्ही लोकांची सृष्टी हा तिचाच विस्तार आहे। ती परमार्थाचे मूळ आहे। सविद्या म्हणून तीच आहे। निवांत, निर्मल, निश्चल अशी स्वरूपस्थिती तीच। ती योगीजनांच्या ध्यानात, साधकांच्या चिंतनात, सिद्धांच्या अंतःकरणात समाधी म्हणून नांदते। निर्गुणास ओळखण्याची ती खूण आहे। अनुभवाची ओळख आहे। व्यापकपणाने सर्व ठाई तीच आहे। शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती तिचेच अखंड स्तवन करीत असतात आणि प्राणीमात्रांना नाना प्रकारे तिचेच गुणवर्णन करीत असतात। वेदशास्त्रांची थोरवी व निरुपम अशा ब्रह्माची उपमा तीच आहे व परमात्मा ही संज्ञा तिलाच दिलेली आहे। तीच नाना विद्या, कला, सिद्धी, निश्चयात्मक बुद्धी, केवळ जाणीव अशी सूक्ष्म वस्तूच आहे। तिची हरिभक्तांची भक्ती, आत्मनिष्ठांची स्थिरमती, जीवमुक्तांची सायुज्य मुक्ती, अनंत अशी वैष्णवी माया आहे। थोर थोर जाणत्यास ती ज्ञानाच्या अभिमानातच गुंतविते। फार फार काय ते दिसते, शब्दाने समजते, मनाला भासते ते तिचेच रूप आहे। या मायेच्या सहाय्याशिवाय स्तवन, भजन, भक्ती, भाव यांना ठावच मिळत नाही, म्हणून या शारदेला तिच्याच अंशरूपा वाणीने मी नमस्कार करते।